एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका करणारं ट्विट जयंत पाटील यांनी केलं होतं आणि ते ट्विट एकनाथ खडसे यांनी रिट्विट केलंय. अतिशय महत्वाची बातमी ती म्हणजे खडसेंच्या एनसीपी प्रवेशाची औपचारिकताच ही आता फक्त बाकी राहिल्याचं पाहिलं जात आहे. जयंत पाटलांचं ट्विट जे आहे ते खडसेंनी रिट्विट केलं असं कळतंय. जयंत पाटील यांनी मोदींवरती टीका करणारं एक ट्विट केलं होतं आणि ते ट्विट एकनाथ खडसे यांनी रिट्विट केलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अगदी काही महिन्यांपासून भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा या राज्याच्या राजकारणामध्ये रंगल्या होत्या आणि त्यानंतर आता जयंत पाटलांनी जे ट्विट केलेलं आहे मोदींवर टीका करणारं ते ट्विट खडसेंनी रिट्विट केलं आहे.